आणि आता पाहणार आहोत राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय घडामोडी झटपट. दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांची जेलमधून आज सुटका करण्यात आली. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांना सीबीआयनं अटक केली होती. गेल्या 16 महिन्यांपासून ते आंध्र प्रदेशातल्या चंचलगुडा तुरुंगात होते. त्यांना काल सीबीआयच्या विशेष न्यायालयानं जामीन दिला होता. भाजपनं टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळे काँग्रेसनं आता आंध्र प्रदेशातलं आपलं डळमळीत असलेलं भवितव्य सुधारण्यासाठी जगमोहन यांची सुटका केल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच जगनमोहन यांच्या सुटकेला राजकीय महत्व आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून जम्मू काश्मीरमधील काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी हा आरोप फेटाळलाय. तर व्ही के सिंह यांनी त्या मंत्र्यांची नावं सांगितल्या चौकशी करण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलंय. सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केल्याशिवाय ओपिनियन पोलवर बंदी घातली जाणार नाही असं कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलंय. ओपिनियन पोलवर बंदीचा विचार असल्याची चर्चा होती, मात्र कायदा मंत्र्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. अशा प्रकारच्या पोलवर बंदी घालावी यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. अशा पोलमुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो असं मत निवडणूक आयोगाचं आहे. मात्र असा कोणताही विचार नसल्याचं मत केंद्रीय कायदा मंत्र्यांनी व्यक्त केलंय. केनियाची राजधानी नैरोबीमध्ये शॉपिंग मॉलमध्ये सुरक्षा दलाचं बचाव अभियान अंतिम टप्प्यात आलंय. मॉल रिकामं करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आलंय. तसंच बाहेर येण्याचे सर्व मार्गही बंद करण्यात आले. या हल्ल्यात आतापर्यंत 62 जण ठार तर 170 अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये 3 भारतीयांचाही समावेश आहे. दरम्यान केनियातल्या या हल्ल्यामागे व्हाईट विडो नावाच्या कुविख्यात अल शबाब या संघटनेच्या सामंथा लिथवेट या महिला दहशतवादीचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. सामंथा लिथवेट 2005 लंडनच्या मेट्रोमध्ये स्फोट घडवणारा दहशतवादी जर्मन लिंडसेची विधवा पत्नी आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन या 2016 होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून उभं राहणार असल्याचं समजत आहे. न्यूयॉर्क मॅग्झिनला दिलेल्या खास मुलाखतीत खुद्द हिलरी क्लिंटन यांनीच तसे संकेत दिलेत. याआधीही हिलरी क्लिंटन 2016 अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील असं बोललं जात होतं. अमेरिकेचे सर्व शक्तिमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी चक्क पत्नी मिशेल ओबामांच्या धाकानं सिगरेट सोडली. ओबामा संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याशी धूम्रपान सोडण्याविषयीच्या मुद्द्यावर बोलत होते. त्यावेळी बायकोच्या धाकानं सिगरेट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचं हे वाक्य सुरू असलेल्या ओपन माईकवरून रेकॉर्डही झालं. विशेष म्हणजे ओबामा एवढं म्हणून थांबले नाही तर त्यांनी त्या अधिकाऱ्याला तू सिगरेट सोड असा सल्लाही दिला. मात्र भले अमेरिकेचा अध्यक्ष झाला तरी बायकोची भीती कुणाला चुकलेली नाही हेच खरं. झी 24 तास एक पाऊल पुढे.